कॅमेरामॅन करतात आपल्या स्क्रीनवर. आपण अनेक आमचे खेळाडू पाहू शकतात, मॉडर्न शिरगावचे एक्स्ट्रा खेळाडू, आणि त्यानंतर फायर ब्रिगेडचे मिस्टर रुचित दौने ही आपल्या बरोबर होते. चला मैदानाकडे आपण पाहतो. नागेश नाईक हे आपण पाहू शकतात. नागेश नाईक यांच्या फळीतून काही काळ पाहायला मिळालं नाही, मात्र सध्या ते आयोजकाच्या भूमिकेत आहेत. चला मैदानाकडे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीचं षटक ज्यांच्या हातात दिलं जाते गोलंदाज फवाज पहिलं षटक घेऊन. चला तर नाणेफेकीचा कॉल होत आहे देलवाडी विरुद्ध साईनगर दांडी. चला दांडी संघाचा कर्णधार या साईनगर दांडी. तर पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज इकडे, मात्र फवाज स्ट्राईकला आहे. गौतम फुलटॉस फुलटॉस फुलटॉस. आज मात्र पहिला चेंडू फुलटॉस टाकण्याची परंपरा लागलाय. एक धाव मात्र पहिली मिळते ती गौतमला आणि धैर्य इलेवनला. गौतम आकरे आणि योगेश पागदरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आत. आपण पाहत आहोत धैर्य इलेवन यंग अचिव्हर दांडी विरुद्ध आपण समोर पाहत आहोत संघ मॉडर्न शिरगाव. दोन बलाढ्य संघ. अप्रतिम गोलंदाजी, सरळ बुंद्यात टाकलेला चेंडू. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या एक नि वाढते, धावसंख्या त्याची दोन. चांगली सावध सुरुवात मात्र इकडे करतोय तो धैर्य इलेवन यंग अचिव्हर. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. फवाज सामोर जाईल तो आय टी सेल स्टार गौतम आखरे. फुलटॉस परंतु अपूर्ण फटका आहे. चेंडू मात्र सीमा पार. षटकार की चौकार पंच सांगतायत. चौकार डीजे. गौतम आकरेला पाचच्या सामन्यातही जीवनदान मिळालं होतं, तेव्हा त्यांनी 23 धावा कुठल्या होत्या. आताही जीवनदान मिळालंय. क्या खा क्या. 21 धावा केल्या होत्या, माफ करा, मागच्या सामन्यात. तर पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा. फवाज सामोर जाईल तो मात्र गौतम. याही मात्र इनसाइड आउट स्ट्रोक, चांगला फटका. पहिली धाव मात्र आरामात. पुन्हा पुढच्या धावेचा प्रयत्न. दोन धावा पूर्ण आणि धावसंख्या दोननी वाढत आहे. धावसंख्या धावून पोचतानी मात्र 8. तो चौकार होता. चेंडू झाले 4, धावा झाल्यात 8. एक चांगला सामना. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता. आज भरपूर प्रेक्षक सामन्याचा आनंद घेण्यासाठी इकडे आहेत. आणि एक चांगली स्पर्धा युनिटी चषक 2018. या स्पर्धेचं उद्घाटन भारतीय लष्कराच्या जवानांकडून झालं. आणि एक चांगली संकल्पना आपण पाहिली. हे फोटो अपलोड झाले फेसबुकला आणि फेसबुकला अक्षरशः लाईकचा वर्षाव पडलाय. मला वाटते जी मी पोस्ट अपलोड केली होती त्याला जवळजवळ 600 ते 650 लाईक आहेत. त्यानंतर रुचित नी जी पोस्ट अपलोड केली त्यालाही चांगले लाईक्स आहेत. म्हणजे जवळजवळ सर्व लोकांनी या संकल्पनेचं स्वागत केलंय. त्या सर्वांचं त्या व्ह्यूवर्सही आम्ही आभारी आहोत. तर जाऊया मैदानाकडे. धावसंख्या फलकावर लागलंय ती 10. चेंडू झालेत आतापर्यंत 5. साईनगर दांडी साईनगर दांडी. नाणेफेकीचा कॉल करायला या समोर. खराब चेंडू परंतु तेवढा फायदा नाही. एक धाव. आज अफान मात्र थोडेसे अडचणीत दिसत आहेत, कारण अफानने एक झेली सोडला. आज अफानकडून अशा चुका होत नाही नॉर्मली. एक षटक आणि धावसंख्या फलकावर आहे ती 11. डीजे. आया तुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. आया तुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय.
छूट जाए क्योंकि ये बड़ा विकेट था फकास गेंदबाजी के लिए। आप देखिए थोड़ा शफल होके खेल रहे गेंदबाज और देखिए फील्डिंग की सजावट आप देख सकते हो, डीप फाइन लेग, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और ये काउ कॉर्नर में खिलाड़ी तैनात। आप 38 सर्कल की बात करते हैं, 38 सर्कल में थर्ड मैन अंदर है, पॉइंट अंदर है, एक्स्ट्रा कवर अंदर है और मिड ऑफ अंदर है। अच्छी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, ये वकास की खासियत है दोस्तों। वकास वकास हमेशा ही जड़ में गेंदबाजी के लिए जाने जाते। अब स्कोरबोर्ड पे लगे 11। देखिए पूरी तरह से आज इनके लिए कवर खाली रखा है और पूरा पॉइंट, डीप पॉइंट, थर्ड मैन सब खाली। वकास की अच्छी गेंदबाजी, लाजवाब अच्छी गेंद, उतना ही अच्छा स्ट्रोक लॉन्ग ऑन के क्षेत्र में खेला, पहला रन तेजी के साथ भागे, उस सदीक गेंद को उठाया, तब तक एक रन स्कोर की बात कीजिए 12। अब योगेश किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे, योगेश योगेश पाकधर ये कलाई के बादशाह कहे जाते हैं। दो गेंदे अब तक वकास की, सिर्फ एक रन इस ओवर से अब तक। मॉडर्न शिरगांव और धैर्य 11 यंग अचीवर दांडी के बीच मुकाबला। अगली गेंद फिर से वकास, खराब गेंद, पूरा फायदा, गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन। अफान का लेकिन गेन आउट ऑफ द पार्क, ये लगा यूनिटी सिक्सर। स्कोर बोर्ड की बात की जाए, स्कोर बोर्ड पे लगे 18। ओवर नंबर चलता हुआ दूसरा, आकाश ने दो गेंदें अच्छी की थी, तीसरे पे फटका खाया और ये फिर से अच्छा स्ट्रोक, फिर से 6 रन, लाजवाब बल्लेबाजी। अब पिछले दो गेंदों पे दो सिक्सर आए, 4 गेंदें अब तक हुई है, 13 रन ओवर में। इस बार अच्छी गेंद, अपील लाउड, लेकिन अंपायर कहते हुए बल्ले से गेंद लगी थी, 1 रन। स्कोर बोर्ड पे 25। लाजवाब स्ट्रोक, घुटने के बल यहाँ पे बैठे, अच्छा स्ट्रोक और रेहान वहां पे अच्छी फील्डिंग करते हुए, 2 रन यहाँ पे जरूर मिलेंगे। ओवर समाप्त होते हुए यहाँ पे 2 ओवर समाप्त, स्कोर बोर्ड पे लगे अब 27। वॉलंटियर लक्ष्य दिया था गाई मैदे इतना बाहर खड़ा वॉलंटियर, देलवाड़ी संघ
आणि साईनगर दांडी दोन्ही संघ इकडे आहेत. निलेश भाऊ नाणेबिकीचा कॉल करतील. पुढचा सामना जो रंगतोय थोडं पुढे जाऊन नाणेबिकीचा कॉल करा. पुढचा सामना ही तीन षटकांचा, लक्ष द्या. सावे मोटर चिंचणी संघ आलाय का? सावे मोटर चिंचणी संघ चार चेंडूमध्ये 20 धावांची खेळी, 500 स्ट्राईक रेट अप्रतिम. कलाई का बादशाह मात्र नाणेबिकीचा कॉल जिंकलाय तो तेलवाडी संघाने. आपला निंद तयार ठेवा. या मात्र चेंडू खाली राहतोय. सिंगल्स मात्र मिळेल एक धाव. धावसंख्या फलकावर लागते ती 34. याआधी 59 धावांचा हायर स्कोर या मॉडर्न शिरगाव नावाच्या नवली संघावर त्यांनी 59 धावा बनवल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासमोर 40 प्लस या चांगल्या धावा समजल्या जातील. चांगला चेंडू अप्रतिम, सरळ बुंद्यात टाकलेला चेंडू. 35 ऑन बोर्ड, 35 धावा. गौतम आकरे मात्र आपल्या पार्टनरला स्ट्राईक देत आहेत. शेवटचे तीन चेंडू शिल्लक. सहा चेंडूत 21 धावांची धुवाधार बल्लेबाजी मात्र योगेश पागधरेंनी केलाय. योगेश पागधरे आज पहिल्या सामन्यात लय सापडली नव्हती, सूर सापडला नव्हता, मात्र या सामन्यात पूर्णपणे आपलं वर्चस्व गाजवतोय. आता यावी मात्र सरळ हातात गडीबात आउट. डीजे झोपला का?
हा सामना तेवढा अडचणीत टाकणार नाहीये. 40 इज अ टार्गेट. 40 धावांचं आव्हान आहे. 40 इज अ टार्गेट. चला क्षेत्रक्षण लावून घेतलेला आहे, सामना चालू करा. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने सामन्याचा आनंद घेत आहेत आणि एक चांगली स्पर्धा युनिटी चषक 2018 आयोजन या संपूर्ण स्पर्धेत जर विचार केला तर देलवाडी संघाचं नाव पुढे येतं, ज्या संघाने फक्त 10 धावा दिल्या होत्या 3 षटकात. पुढचा सामना मात्र त्यांचा रंगेल. तो तर संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो मिथुन. तर पंच रवींद्र पाटील यांचा सामना चालू झाल्याचे संकेत येत आहेत. बापू गावड आणि आपण पाहतोय रवींद्र पाटील दोन्ही पंच. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार, चेंडू सीमापार, षटकार. आणि 40 धावांच्या आव्हानाला सामोरं जाताना पहिल्या चेंडूवर षटकार आहे. मात्र चांगला चेंडू, सिंगल्स मात्र मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे. पायाचे दुसरी धाव पूर्ण होते का? आणि 2 धावा पूर्ण आहेत. धावसंख्या फलकर आहे ती 8. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. एक षटकार लागल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज मिथुन. शशांक खेळतोय 8 धावेवर. 40 धावांचं आव्हान आहे. 13 जवळजवळ धावगती राखायचे. पहा 40 धावा, एक चांगला सामना आहे. पंच मात्र थोडस लाईन कडे काम करतात. या सामन्यानंतर आमच्या व्हॉलेंटियरना विनंती असणार आहे की चुना मारून घ्यायचं आहे. व्हॉलेंटियर लक्ष असू द्या. प्रत्येक सामने हे खूप क्रुशियल असणार आहेत यापुढचे. 40 धावांचं आव्हान, 40 इज अ टार्गेट. आणि प्रत्येक जण ज्या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत घेतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा बाबू मिथुन. चांगला चेंडू पुन्हा एकदा. या मात्र सिंगल मेल. धावसंख्या फलकार लागते ती 9. 3 चेंडू आतापर्यंत लाखून झालेत. एक उभरता सितारा या ध्येय 11 कडून पाहायला मिळतोय. 9 धावा फलकावर, 31 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 15. 15 मध्ये 31 म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक तुम्हाला 2 धावा बनवायच्या. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न का केला गेला मला माहित नाही. पंचांकडे अपील आहे. पंच त्यांचा निर्णय देतील. आणि गडी बाद आउट. माझी मात्र नाखुश आहेत. आउट. पहिला नवीन फलंदाज वकास ला मात्र इकडे पाठवलं गेलंय. धावसंख्या फलकावर लागलाय ती जवळजवळ 9. 14 चेंडू, 31 धावा. चेंडू 31 धावेची गरज आहे.
चौदा चेंडू 31 धावा, 14 चेंडू 31, सामना रंगतदार आहे, प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन होतंय. 14-31 काय होईल? गाडी गाडी थोडी सांभाळा, मैदानाच्या बाहेर घ्या गाडी. 14-31 मिथुन टू शशांक, मोठा फटका, मिस टाइम स्ट्रोक, धीरज आणि गडीबाद आउट. साजचे वक्ताला धावसंख्या पलकर ती 10-12 चेंडू 30 धावांची गरज. डीजे फुले बारीक पानाची करंद करीत आपण अजूनही रिपोर्टिंग केलेला नाही आहे दोन्ही संघाने, त्यामुळे जर आपण रिपोर्टिंग केलं नाही तर आपल्याला एक षटकांचाही सामना खेळायला मिळेल. तर हॅलो तर धावसंख्या फलकावर लागल्या ती जवळजवळ आपण पाहतोय 13. सामना थोडा दूरवर जातोय. या आधीच्या सामन्यात ज्या संघाने 59 धावा केल्या तो संघ मात्र थोडासा अडचणीत आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज विवेक, दांडी एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे. खरोखर तुम्हाला सांगायला नक्की आवडेल, कतारवारी करणाऱ्या खेळाडूमध्ये याचंही नाव आहे असा हा विवेक दवने. विशाल तामरे आपल्या व्यासपीठावर आहे, तोही कतारवारी करून आलाय. त्यानंतर प्रीतम बारी आणि कैवल्य पाटील हे 4 खेळाडू पालघर जिल्ह्यातून कतारवारी करून आले होते. डीजे फिरवीन घोड्यावर बसवीन ग हौस तुई पुरवीन, डहाणूला नेन ग तुला
पाणी फिरवीन घोड्यावर बसवीन ग हौस तुई पुरवीन धन्यवाद डीजे। तर चार चेंडू झालेले आहेत पंच, दोन चेंडू बाकी आहेत, धावसंख्या फलकावर ती 14-22 ची गरज आहे। इथे मात्र चेंडू बराच कळवत आहे आणि झेल सुटतोय। आता मात्र समीकरण बदलते मित्रांनो, कारण आता हवे आहेत 7 चेंडू आणि 20 धावा, माफ करा 7 चेंडू आणि 24 धावा हव्यात। 7 मध्ये 24, 7 चेंडू 24। या चेंडूवर जर एखादा मोठा फटका येईल तर सामन्यात पुनरागमन होईल। 7 चेंडू 24, इकडे मात्र हा चेंडू सिंगल्स मात्र मिळेल। धावसंख्या फलकावर लागते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17-6 चेंडू 23 धावांची गरज। 6 चेंडू 23 धावा। साईनगर दांडी आपण खेळाडू कक्षाकडे प्रस्थान करा। साईनगर दांडी चला। गोलंदाजीसाठी गोलंदाज येतो आहे गौतम आकरे, ITCL स्टार। 6 चेंडू 23, 6 चेंडू 23 धावांची गरज आहे। गोलंदाज गौतम पहिला चेंडू घेऊन, यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू, गेंद अंदर दंडी बाहर आउट। कोणी मेले चुगली केले ना पोलीस मना पकडून नेला, कोणी मेले चुगली केले ना पोलीस मना पकडून नेला। आजूबाजू चौग पोलीस ना धनी महामादी नुबा, आजूबाजू चौग पोलीस ना धनी महामा। 6 चेंडू 23 धावांची गरज असताना मात्र गडी बाद होतोय 5-23 मुन्नावर। मुन्नू भाई खरोखर नावर भाईबद्दल सांगायचं तर शिक्षक आहेत आणि त्यांचे अनेक सेमिनार्स होतात, नेहमी खूपच चर्चेत असणारे हे शिक्षक। मात्र फुल टॉस, तेवढा चांगला फटका नाही, चेंडू सीमापार चौकार, 4 धावा। चार चेंडू 19 धावा। किरण आरेकर मला वाटतं सामन्याचा आनंद त्यांच्या गाडीतून घेत आहेत एकंदरीत, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल। जर ते आले असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं। 3-4 चेंडू 19 इथे मात्र चेंडू स्लो वन चेंडू स्लो बॉल 3 19। तीन चेंडू 19, मोठा फटका, चेंडू हवेत, राहुल खाली सोपा झेल गरीबात आउट।
कारण उजेरचा विचार केला तर त्यांची एमसीसी संघाकडून ते नेहमी खेळतात शिरगावमध्ये, मात्र आज मोठ्या संघात त्यांना चान्स मिळाला आणि चान्स मिळाल्यानंतर मोठ्या संघात ऑन हॅट्रिक, 5 चेंडू 3 गडी बाद केले त्यांनी आणि ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज गौतम आकरे आय टी सी एल स्टार। फुल टॉस आणि सामना जिंकतोय तो ध्येय 11। वेल प्लेड मॉडर्न शिरगाव, वेल प्लेड। धीरज तामोरे, धीरज या धन्यवाद धन्यवाद मुनार भाई, वेल प्लेड एंड मिलते हैं। धाकटी डानू संघाचा कर्णधार या जय, थोडं धावत आले तर चांगलं होईल। या व्हेरी गुड, चला धीरज तामोरे या धावत जरा, ओ तामोरे या धावत, या जरा धावत या। लॉस टाकण्यात येत आहेत आणि या सामन्यातील विजयी साईनगरचा मात्र पारड थोडं जड होत आहे, कारण साईनगरचा कोहिनूर हिरा तुषार तामोरे मात्र या संघात पुन्हा येतोय। तर अप्पू आणि मला वाटतं तुषार हे दोन स्टार पुन्हा एकदा साईनगरसाठी धावून येत आहेत आणि खूप मोठी ही संधी आहे आता। मना पदरान ग, हे मना पदरान